नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत एक, एक अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व शाळांसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आनंदामध्ये वाढ झालेली आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर शाळा अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी हालचाली सुरू वीस व चाळीस टक्के अनुदानावरील शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत यासाठी शाळांनी हे प्रस्ताव मागवले असून माध्यमिक शिक्षण विभागाकडून असे प्रस्ताव औरंगाबाद येथे उपसंचालक कार्यालयात सादर करण्यात आले आहेत त्याला मंजुरी मिळाली तर या सरकारच्या काळात दोन टप्पे मिळतील अशी शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात जवळपास अठ्ठावीस शाळा अशा प्रकारे वीस व चाळीस अनुदानाच्या यादीत जाहीर झाल्या आहेत यातील एक दोन शाळांची समस्या होती एक शाळाच अस्तित्वात नसल्याने वीस टक्के अनुदान मिळूनही फायदा झाला नाही तर एका शाळेच्या प्रस्तावाचा त्रुटी असल्याने लाभ मिळत नाही काही कर्मचाऱ्यांनाही आकृतीबंधात मान्यता मिळाली तरीही आता अशा ठिकाणी आरक्षित पदांचा अनुष्य दाखवला जात असल्याने अडचणी येत आहेत मात्र या सर्व शाळांपैकी ज्या पात्र आहेत अशा बहुतांश शाळा आहेत अशा शाळांना पुढील टप्पा देण्यासाठी माहिती मागवण्यात आली आहे अजून शासन स्तरावरून याबाबत निर्णय झाला नाही मात्र तशा हालचाली सुरू आहेत अनेक दिवसांपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वारंवार मागण्या करीत आहेत याशिवाय यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली मागच्या वर्षीच एक एक टप्पा वाढल्याने आता लगेच दुसऱ्या वर्षी वाढीव टप्पा मिळण्याची अशा पल्लवी झाली असली तरीही शिक्षकांमध्ये धाकधूक दिसून येत आहे वाढीव टप्पा मिळण्यासाठी आतापर्यंतचा इतिहास पाहता चार ते पाच वर्षांचा काळ लोटावा लागला यात अनेकांचे अर्धे वय निघून गेले अनेक शाळांवर अनुदाना तर अनुदानाचे पूर्ण टप्पे होईपर्यंत सेवानिवृत्त होण्याची भीती असणारेही आहेत मात्र हा टप्पा मिळाला तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुसरा टप्पा मिळू शकतो